हॅलो फ्रेंड्स, माझं नाव अश्वरी परांजपे. मी तुम्हाला आज एका नवीन संधीची ओळख करून देणार आहे, जी व्यवसायाची संधी आहे, जिचं नाव आहे मोदी केअर. मोदी केअर काय आहे? ही ह्या शतकातल्या व्यवसायाची एक सुवर्ण संधी आहे, ज्यामध्ये तुम्ही मिळवू शकता भरपूर पैसा, परदेश दौरा, व्यक्तिमत्व विकास, कायमस्वरूपी उत्पन्न, तुमच्या स्वप्नातलं घर, गाडी आणि इतर अनेक गोष्टी. चला तर बघूया की बेसिकली हा व्यवसाय आहे काय, मोदी केअर म्हणजे नक्की आहे काय. मोदी केअर हा व्यवसाय आहे, तो आहे नेटवर्क मार्केटिंग किंवा डायरेक्ट सेलिंगचा. पण त्याआधी बघूयात की मोदी केअर ही कंपनी कोणती आहे, त्याचे बॅकग्राऊंड काय आहे. तर आपण बघूयात की मोदी केअर ही कंपनी आहे के मोदी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज या भारतातल्या पहिल्या 10 क्रमांकातल्या इंडस्ट्रियल ग्रुपचा एक पार्ट आहे. 1932 साली के मोदी ग्रुप हा भारतामध्ये चालू झाला. आज त्यांचे जवळजवळ 63,000 कोटींपेक्षा जास्ती वार्षिक उलाढाल आहे. 28,000 एम्प्लॉईज आज त्यांच्याकडे काम करतात. दिल्लीजवळ मोदी नगर नावाने त्यांनी त्यांच्या एम्प्लॉईजसाठी बसवलेली एक वसाहत आहे. आज मार्केटमध्ये म्हणजे नुसते भारतातच नाही तर जगामध्ये अनेक देशांमध्ये जवळजवळ त्यांच्या 29 कंपन्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. या ग्रुपचे जे फाउंडर आहेत श्री रायबहादूर गुजरमल मोदी यांना रायबहादूर ही पदवी इंग्रज सरकारने तर 1968 साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण ही पदवी देऊन त्यांचा गौरव केलाय. या ग्रुपनी अनेक व्यवसाय चालू केले. त्याच पद्धतीमध्ये 1996 साली भारतामध्ये सर्वप्रथम डायरेक्ट सेलिंग हा कन्सेप्ट लॉन्च करण्याचा मान मोदी केअरला आहे. मोदी केअरचे जे ओनर आहेत समीर मोदी म्हणजे रायबहादूर गुजरमल मोदींचे नातू, त्यांनी 1996 साली एका छोट्याशा विचारांनी मोदी केअरची स्थापना केली की भारतामधल्या प्रत्येक घरामध्ये आपण फायनान्शियल आजादी हा कन्सेप्ट पोहोचवला पाहिजे. भारत स्वतंत्र तर 1947 सालीच झाला, पण ऍक्च्युली आजही भारतामध्ये फायनान्शियल आजादी म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य लोकांना मिळालेलं नाहीये. ते मिळवून देण्यासाठी समीर मोदी सरांनी मोदी केअरची सुरुवात केली. 1996 साली ज्या वेळेला सुरुवात केली, आपण इडसा अंडर रजिस्टर्ड असलेली फर्स्ट इंडियन कंपनी आहोत, म्हणजे इंडियन डायरेक्ट सेलिंग असोसिएशन. या असोसिएशनचे आपण फाउंडर मेंबर आहोत. आपण ज्या वेळेला सुरुवात केली आपल्याकडे फक्त साधारणपणे 8 प्रोडक्ट्स होते, 400 लोकांपासून सुरुवात केली आणि एकाच दिल्ली शहरामध्ये आपलं ऑफिस होतं. आज 2019 साली म्हणजे 23 वर्ष मार्केटमध्ये काम केल्यानंतर या कंपनीने खूप मोठा यशाचा पल्ला गाठलाय. आज या कंपनीची 8,000 ठिकाणी सेंटर्स आहेत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक घराघरात लहान मोठ्या प्रत्येक व्यक्तीसाठी वापरली जाणारी वेगवेगळ्या प्रकारची अशी 400+ प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत. या सगळ्या प्रॉडक्ट बद्दलची माहिती आम्ही तुम्हाला पुढे देणारच आहोत, पण त्याचबरोबरीने दर महिना या प्रॉडक्टच्या माध्यमातून या कंपनी बरोबर 2,00,000 जास्ती लोक जोडले जात आहेत. 2018 आणि 2019 या फायनान्शियल इयरमध्ये या कंपनीने 1,000 कोटींचा टर्नओव्हर करण्याचा पल्ला गाठलाय. हा व्यवसाय येणाऱ्या अनेक वर्षामध्ये प्रत्येक घराघरामध्ये भारतातल्या आर्थिक आजादी नक्कीच पोचवेल. आता आपण बघूयात की एक्झॅक्टली मोदी केअरचा व्यवसाय आहे काय. थोडस आपण बघूया की आज आपण रोज घरामध्ये ज्या वस्तू वापरतो, जी आपली रोजची गरज आहे, डेली नीड्स, या वस्तू आपण ज्या ठिकाणून घेऊन येतो ते असतं एक दुकान. तर ही दुकानदारी पद्धत किंवा ट्रॅडिशनल मार्केट हे काय आहे आपण थोडस समजून घेऊया. आपण कुठलंही प्रॉडक्ट जेव्हा खरेदी करतो, हे प्रॉडक्ट एक कंपनी बनवते, त्याची एक टिपिकल प्रोडक्शन कॉस्ट असते. ते प्रॉडक्ट C&F एजंट, होलसेलर, डिस्ट्रीब्युटर आणि रिटेलर असं करत करत एक सामान्य ग्राहक म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचतं. आणि कुठलीही कंपनी एखादा नवीन प्रॉडक्ट जेव्हा मार्केटमध्ये आणते त्यावेळेला त्या प्रॉडक्टची खूप मोठ्या प्रमाणावरती केली जाते ती जाहिरात. मला सांगा, जाहिरातीमध्ये कधी तुम्हाला मला सामान्य लोकांना घेतलं जातं का? नक्कीच नाही. जाहिरातीमध्ये असतात ऑलरेडी फेमस लोक ज्यांना आपण ओळखतो आणि ज्यांचं आपल्या मनामध्ये एक वेगळं स्थान आहे. मग त्या लोकांनी ते प्रॉडक्ट वापरलं आहे किंवा नाही हा काहीच मुद्दा नसतो, पण ते लोक त्या कंपनीच्या प्रॉडक्टची जाहिरात करतात आणि ते प्रॉडक्ट आपल्यापर्यंत पोहोचतं. ह्या सगळ्या सिस्टीममध्ये होतं काय, ज्या वस्तूची किंमत असणारे 50 रुपये, ग्राहकापर्यंत तीच वस्तू येईपर्यंत त्या वस्तूची किंमत होते 100 रुपये. म्हणजे काय होतं, मधले हे जे सगळे लोक आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे दुकानदार आणि जाहिरातदार जे ऑलरेडी श्रीमंत आहेत, ते लोक पुन्हा नव्याने पैसा कमवतात आणि तुमच्या माझ्यासारख्या सामान्य ग्राहकाच्या खिशातून हा सगळा पैसा या लोकांपर्यंत वाटला जातो. त्यामुळे आपण काय होतं, 50 रुपये किमतीची वस्तू 100 रुपयाला खरेदी करून घेऊन येतो. यामुळे काय झालं, आजपर्यंत ट्रॅडिशनल मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक येत गेले
श्रीमंत होत गेले पण ग्राहकाच्या खिशातून कायमच पैसा जात राहिला. म्हणूनच 1996 साली नेटवर्क मार्केटिंग किंवा डायरेक्ट सेलिंगची सुरुवात मोदी केअरने भारतामध्ये केली. या सिस्टीममध्ये काय होतं, मोदी केअर कंपनी आहे, ही कंपनी पण अशाच प्रकारचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स बनवते. हे प्रॉडक्ट्स कुठल्याही चॅनल ऑफ डिस्ट्रीब्युशन किंवा मिडलमॅनच्या मधनं न जाता आणि कुठल्याही प्रकारे या प्रॉडक्टची जाहिरात न होता डायरेक्ट कंपनीतनं कस्टमरकडे हे प्रॉडक्ट दिलं जातं. त्यामुळे काय होतं, डायरेक्ट कस्टमरला फायदा. आपल्याला माहिती आहे आजकाल सोसायटीजमध्ये आपण अनेक शहरांमध्ये बघतो की कुठल्याही भाजी मार्केटमध्ये डायरेक्टली न जाता शेतकरी डायरेक्ट सोसायट्यांमध्ये येऊन भाजी विकतात. यामुळे दोन फायदे होतात, ग्राहकांना ताजी भाजी चांगल्या अफोर्डेबल किमतीमध्ये मिळते आणि शेतकऱ्यांना मधल्या लोकांना देण्याचा फायदा वाचतो आणि शेतकरी ऍक्च्युली स्वतः चांगला पैसा कमवू शकतो. यालाच म्हणतात डायरेक्ट सेलिंग. अशाच पद्धतीमध्ये मोदी केअर कंपनी प्रॉडक्ट्स बनवते जी वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये, सगळी मिळून 400 प्रॉडक्ट्स आहेत वेगवेगळ्या 10 कॅटेगरीमध्ये, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि घरातल्या लहान मोठ्या प्रत्येकाला. कोणकोणत्या टाईपचे प्रॉडक्ट आहेत मोदी केअरकडे? पर्सनल केअर, स्किन केअर, कलर कॉस्मॅटिक्स, ॲग्रिकल्चरल, ऑटो केअर, हेल्थ सप्लिमेंट्स, पर्सनल केअरचे प्रोडक्ट आहेच आहेत, होम केअर आहे, लॉन्ड्री केअर आहे, वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वापरली जाणारी आणि अतिशय चांगल्या सॅटिस्फॅक्शन गॅरंटी असणारी चांगल्या दर्जाची अशी टोटल 400 प्रोडक्ट मोदी केअरकडे आहे. त्या प्रोडक्टची वैशिष्ट्य काय, तर सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य ही प्रोडक्ट आहेत कॉन्सन्ट्रेट फॉर्ममध्ये, म्हणजे आपल्याला घट्ट स्वरूपात ही प्रोडक्ट मिळतील. घरातलं पाणी त्यात मिक्स करून आपण प्रोडक्ट वापरायचे, त्यामुळे अतिशय कमी किमतीला हे प्रोडक्ट पडतात. दुसरी गोष्ट, या प्रोडक्टला कंपनीचे ओनर समीर मोदी यांनी दिलेली आहे समाधानाची खात्री. वापरून पहा, नाही आवडलं तर 25% वापरलेलं प्रोडक्ट 1 महिन्याच्या आत परत करा, पैसे परत देऊ अशी खात्री देऊ शकतील, इतक्या उत्तम दर्जाची ही प्रोडक्ट आहे. ही प्रोडक्ट सगळी इको फ्रेंडली आणि बायोडिग्रेडेबल, म्हणजे काय तर वापरून झाल्यानंतर वापरणाऱ्या वस्तूला, वापरणाऱ्या व्यक्तीला आणि ऑफकोर्स पर्यावरणाला कुठल्याही प्रकारची हानी पोहोचवणार नाही अशा टाईपची ही इको फ्रेंडली प्रोडक्ट आहे. वेगवेगळ्या 10 कॅटेगरीजमध्ये हे प्रोडक्ट अवेलेबल आहेत आणि हे प्रोडक्ट डायरेक्टली कस्टमरला घरामध्ये मिळू शकेल. कोणत्या कस्टमरला? तर ज्या कस्टमरनी मोदी केअरकडे नाव नोंदणी केलेली आहे अशा एनरोल्ड कस्टमरला मोदी केअर वेगवेगळ्या टाईपच्या बेनिफिट्स बरोबर हे प्रोडक्ट घरपोच देते. बेनिफिट्स कोणते कोणते? तर डिस्काउंट, आणि त्या डिस्काउंटच्याच माध्यमातून, या प्रोडक्टच्याच माध्यमातून त्या सामान्य ग्राहकाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठीची एक इन्कम अपॉर्च्युनिटी. अशा पद्धतीने मोदी केअर एका सामान्य ग्राहकाच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवून आणते. आता बघूयात आपण की एक्झॅक्टली ग्राहक म्हणून मोदी केअर काय फायदे देते आपल्याला. एक उदाहरण घेऊयात आपण. एक सामान्य 4 लोकांची फॅमिली ज्या रोज घरामध्ये वस्तू वापरते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, फॉर एक्झाम्पल चहा, कॉफी, टूथपेस्ट, साबण, शॅम्पू, डिटर्जंट, फ्लोअर क्लिनर, टॉयलेट क्लिनर, हँडवॉश, फेस वॉश, इतर अनेक गोष्टी, शेव्हिंग रेंज आहे, खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या आपण एरवीच्या दुकानामधून नेहमीच घेत असतो. ह्या सगळ्या वस्तू जेव्हा आपण एखाद्या दुकानामधनं खरेदी करतो, एक जर 4 लोकांची फॅमिली आपण पकडली तर ह्या सगळ्या वस्तूंची ॲव्हरेज 1.5 ते 5-6 हजार इथपर्यंत खरेदी प्रत्येक फॅमिलीची होते, बरोबर. एक सामान्य दुकान, जेव्हा तुम्ही कुठलंही दुकान घ्या, तुमच्या घराजवळचं किराणामालाचं दुकान घ्या किंवा एखाद्या चांगल्या स्टँडर्ड दुकान घ्या, शॉपिंग मॉल घ्या, कुठलंही दुकान घ्या, या दुकानामध्ये जाऊन जेव्हा तुम्ही एक फॅमिली खरेदी करून आणता प्रोडक्ट, साधारण 3,000 रुपयाची जर का आपली खरेदी होते असं आपण एक उदाहरणादाखल पकडलं, तर वर्षभरामध्ये मिळून प्रत्येक महिन्याला ही खरेदी आपण करतच असतो. पूर्ण वर्षभराची मिळून 36,000 रुपये खरेदी ह्या प्रोडक्टची आपली होत असते. या सगळ्या खरेदीला आपण कुठेही अवॉइड नाही करू शकत, कारण ह्या सगळ्या आहेत आपल्या रोजच्या गरजेच्या वस्तू. आपल्या घरामध्ये कितीही चांगली परिस्थिती, वाईट परिस्थिती कशीही असू दे, ह्या वस्तू खरेदी करण्याचं आपण कधीच अवॉइड करत नाही. दर महिना प्रत्येक फॅमिली दुकानांमधनं जाऊन साधारण अशीच 3 ते 5 हजाराची खरेदी करून आणते. इथे जे आपण उदाहरण घेतलंय की दर महिना 3,000ची खरेदी सलग 12 महिने केली, 36,000 रुपये खर्च केला, पण आपल्याला स्पेसिफिक असा कुठलाही फायदा या दुकानांमध्ये किंवा मॉलमध्ये खरेदी करणार मिळत नाही. कधी ना कधीतरी कुठल्या तरी ब्रँडवरती, कधीतरी 2-4 रुपयाच्या खरेदीवरती असे कधीतरी एखादी कॉम्बो ऑफर जरूर चालू असते, पण 5-7% वर सगळा मिळून या सगळ्या खरेदीमध्ये कधीही आपल्याला बेनिफिट मिळत नाही. पण वर्षानुवर्ष एक ग्राहक म्हणून मात्र
या दुकानांमधनं आपण प्रॉडक्टची खरेदी आजपर्यंत करत आलेलो आहे, आपल्या मागच्या पिढीनेही केली, आपणही करतोय आणि आपली पुढची पिढी सुद्धा करणार आहे. काही फायदा न होता आपण वर्षानुवर्ष या दुकानदारांना श्रीमंत करत आलोय. आता आपण बघूया की मोदी केअर तुम्हाला काय स्पेशल ऑफर देते, ज्यामध्ये एक ग्राहक म्हणून तुम्ही बचत पण करू शकता आणि तुम्हाला एक इन्कमची संधी सुद्धा आहे. इथेही आपण असंच एक्झाम्पल घेऊया. मोदी केअर कंपनीकडे जी व्यक्ती एनरोलमेंट करते म्हणजे नामनोंदणी करते, त्या व्यक्तीला कंपनी डिस्काउंटेड रेटला प्रोडक्ट देते. साधारण 15-20% डिस्काउंट असा जर पकडला तर ज्या वस्तू आपण 3,000 रुपयामध्ये खरेदी करणार होतो त्या वस्तूंची MRP ऍक्च्युअली असणार आहे 3,500 रुपये. त्यामुळे कॅल्क्युलेशन साठी इथे आपण पकडूया की 3,500 रुपये MRP असलेल्या वस्तू आपल्याला मिळतील 3,000 रुपये खरेदीत. थोडक्यात काय तर दर महिना आपण करणार आहोत 500 रुपयांची बचत. 3,000 रुपयाची खरेदी आपण इथे पण करत होतो तशीच खरेदी आपण इथे करणार आहोत. 3,500 रुपयाचं सामान 3,000 मध्ये मिळाल्यामुळे दर महिना आपली होईल 500 रुपयाची बचत. दर महिना ही खरेदी करणार आहे. मोदी केअर कंपनी आपल्या खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 1,000, 2,000, 3,000, 5,000 अशा पट्ट्यामध्ये खरेदी करताना 3,000 रुपयाच्या खरेदीवरती 10% म्हणजेच 300 रुपयाचं प्रोडक्ट फ्री देते. म्हणजे पहिला फायदा 3,000ची खरेदी करण्यावरती झाला, 500 रुपये आपले सेव्हिंग बचत झाली. दुसरा फायदा झाला 300 रुपयाचं कंपनीने आपल्याला प्रॉडक्ट फ्री दिलं. त्याचबरोबरीने ही डायरेक्ट सेलिंग मधली कंपनी असल्यामुळे प्रत्येक प्रॉडक्टच्या खरेदीच्या किमतीच्या साधारण 50% पॉइंट्स तुमच्या नावाने जमा केलेले असतात कंपनीने. आणि या पॉइंट्सवर सुरुवातीला 60% म्हणजे 3,000च्या खरेदीवरती तुम्हाला पॉइंट्स मिळतील 1,500 आणि या 1,500च्या पॉइंट्सवरती तुम्हाला 60% म्हणजे 105 रुपये तुमच्या अकाउंटला कॅशबॅक जमा करते कंपनी या खरेदीवरचा. म्हणजे 3,000 रुपयाची खरेदी प्रॉडक्टची मोदी केअरकडनं जर एखाद्या ग्राहकाने केली दर महिन्याच्या 15 तारखेच्या आत तर कंपनी त्याला 500 रुपये डिस्काउंट, 300 रुपयाचं प्रोडक्ट फ्री आणि 105 रुपये कॅशबॅक स्वरूपामध्ये अकाउंटला जमा करणे. अशा 3 बेनिफिट्सच्या माध्यमातनं टोटल महिन्याभरामध्ये त्याला 905 रुपयाचा फायदा करून देते. असं सलग 12 महिने हा ग्राहक खरेदी करणार आहे त्यामुळे हा फायदा त्याला सलग 12 महिने मिळणार आहे. सो 905 रुपये 12 महिन्यांचे मिळून 10,860 रुपये आपल्या अकाउंटमध्ये सगळे मिळून जमा होतात, काही फ्री प्रोडक्ट्स, काही कॅशबॅक आणि काही डिस्काउंटच्या माध्यमातनं. म्हणजे काय तर एक ग्राहक म्हणून नुसतं आपण दुकान बदललं, ह्या दुकान किंवा मॉलमधनं खरेदी न करता मोदी केअरकडे नोंदणी केली आणि नोंदणीकृत ग्राहक होऊन मोदी केअरकडनं दर महिना या प्रोडक्टची खरेदी केली तर मोदी केअर आपल्याला वर्षाला सगळे मिळून 10,860 रुपयाचा फायदा देते. एक सामान्य ग्राहक म्हणून हा फायदा तर मिळतोच मिळतो, पण जसं आपण ह्या दुकानांमध्ये सुद्धा वर्षानुवर्ष लॉयल्टी दाखवली आहे म्हणजे काय प्रामाणिकपणा, एकाच ब्रँडचे आपण लॉयल कस्टमर असतो. विचार करून बघा कित्येक वर्ष आपण एकाच ब्रँडची टूथपेस्ट वापरतो, एकाच ब्रँडचा चहा पितो, एकाच ब्रँडची कॉफी असते, तेल पण आपण तिथलंच आणतो, असे अनेक आपले प्रिय ब्रँड्स असतात. पण या ब्रँड्सना लॉयल्टी दाखवण्यावर आपल्याला कुठला एक्स्ट्रा बेनिफिट कधीच मिळत नाही. मोदी केअर मात्र इथे तुम्हाला मोदी केअरच्या प्रॉडक्टच्या ब्रँडला लॉयल्टी दाखवण्याबद्दल लॉयल्टी प्लस प्रोग्राममधून स्पेशल बेनिफिट देते. काय आहे हा बेनिफिट चला बघूया. 10,860 रुपये तर तुम्ही वर्षाकाठी नुसती खरेदी करून पण वाचवणार आहातच, पण ही खरेदी तुम्ही दर महिन्याच्या 15 तारखेच्या आत सलग 12 महिने करता आहात म्हणून मोदी केअर तुम्हाला एक स्पेशल बेनिफिट देईल. पहिले 6 महिने तुमच्या खरेदीचे पूर्ण झाले की 7व्या महिन्यामध्ये मोदी केअर तुम्हाला तुमच्या 6 महिन्यांच्या खरेदीची ऍव्हरेज रक्कम जी काही असेल त्या रकमेचे तुमच्या आवडीचे प्रोडक्ट मोदी केअरचे फ्री देते, टोटली फ्री. आपण इथे उदाहरण घेतलंय 3,000 रुपयाची खरेदी, त्यामुळे 6 महिन्यांच्या खरेदीचं ऍव्हरेज पण 3,000च येईल. तर 7व्या महिन्यामध्ये मोदी केअर तुम्हाला तुमच्या आवडीचे 3,000 रुपयाचे प्रोडक्ट फ्री देईल. हा झाला पहिला फायदा. तुम्ही पूर्ण वर्षभर ही खरेदी कंटिन्यू करणार आहात त्यामुळे वर्षातनं असे 2 फायदे 3,000 रुपये खरेदीचे फ्री प्रोडक्ट मिळण्याचे तुम्हाला मिळतील. म्हणजे पहिले 6 महिने पूर्ण केल्यानंतर एकदा 3,000चे प्रोडक्ट मिळतील, पुढचे 6 महिने पूर्ण केल्यानंतर दुसऱ्यांदा मिळतील आणि कुठेही मध्ये एकही महिना ब्रेक न घेता सलग वर्षभर 12 महिने तुम्ही सुरुवात कोणत्याही महिन्यापासून करू शकता, पण त्या महिन्यापासून सुरुवात केल्यापासून पुढे पूर्ण वर्षभर 12 महिने तुम्ही सलग 15 तारखेच्या आत प्रत्येक महिन्याला 3,000 रुपयाची खरेदी केली
या स्पेशल गोष्टी करता मोदी केअर तुम्हाला वर्षातनं 3 वेळेला म्हणजे तिसऱ्यांदा आता 3,000 रुपये किमतीचे प्रोडक्ट फ्री देणार. म्हणजे काय होईल, तुम्ही खरेदी करणार आहात ह्या दुकानामध्ये सुद्धा 36,000 पण ह्या वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला मिळालेला 10,860 रुपयाचा फायदा तर तुम्हाला मिळेलच. शिवाय वर्षातून 3 वेळेला तुम्हाला 3,000 रुपयाचे तुमच्या आवडीचे प्रोडक्ट कंपनीकडून फ्री घेता येतील. म्हणजे टोटल फायदा किती झाला, 10,860 प्लस 3 वेळेला 3,000 म्हणजे 9,000. सो टोटल फायदा आपला झाला 19,860 रुपयाचा. मला सांगा, इथे आपण 36,000 खर्च करतच होतो, इथे आपल्याला काहीच फायदा मिळाला नाही, फार फक्त 5 ते 10% कधीतरी डिस्काउंट नक्की मिळाला. पण इथे मात्र 36,000 रुपये खर्च करून 19,860 रुपये आपण कमीत कमी फायदा मिळवला. म्हणजे जवळजवळ तुम्ही जर का कॅल्क्युलेशन काढलं तर 50% सुद्धा कमी किमतीला मोदी केअरने एमआरपीच्या आपल्याला हे प्रोडक्ट्स दिले. मला सांगा, असा बेनिफिट मार्केटमध्ये अजून कोण देतं? प्लस या प्रोडक्टला कंपनीची आहे सॅटिस्फॅक्शन गॅरंटी आणि हे प्रोडक्ट्स आहेत बायोडिग्रेडेबल आणि इको फ्रेंडली. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक ग्राहकाने हा फायदा घेण्यासाठी का होईना मोदी केअरकडे एनरोल केलंच पाहिजे. आता आपण पुढे जाऊन बघूयात की हा लॉयल्टीचा फायदा घेता घेताच तुम्ही ह्या व्यवसायातून एक चांगलं आर्थिक उत्पन्न कसं काय तयार करू शकता, आता आपण ते बघूया. आताच आपण बघितलं की एक लॉयल्टीच्या माध्यमातून एक ग्राहक म्हणून आपण मोदी केअरकडे एनरोल केल्यानंतर 50 ते 55% डिस्काउंटेड रेटला प्रोडक्ट कसे वापरू शकतो. आणि आता मी तुम्हाला सांगणार आहे की ह्याच माध्यमातून याच बेनिफिट मिळवण्यातनं आणि लोकांना माहिती देण्यातनं तुम्ही मोदी केअरचा प्रचार करून मोदी केअरकडनं वेगवेगळ्या प्रकारातून वेगवेगळ्या 8 प्रकारातून लाईफ लॉंग इन्कम कसं कमवू शकाल. पण त्याआधी आपण थोडंसं बघूया की आत्ता जे आपण इन्कम कमवतो, म्हणजे आयदर आपण सर्व्हिस करतो, कुठेतरी आपला व्यवसाय असतो किंवा आपण कुठल्या तरी प्रोफेशनमध्ये असतो, हे सगळं जे आपण इन्कम कमावतो ते डेफिनेटली चांगलं असतं, पण असतं एक ॲक्टिव्ह इन्कम. म्हणजे काय, काम केलं तर रोज पैसा. माझं एखादं मोठं कपड्याचं दुकान आहे, खूप मोठं इन्कम आहे माझं दर महिना, पण जर हे दुकान काही कारणास्तव मी उघडूच शकले नाही तर मला त्यातून पैसा मिळणार नाही. मी एक खूप चांगली कुठली तरी प्रोफेशनल ॲक्टिव्हिटी करते, मे बी डॉक्टर आहे, लॉयर आहे, काही प्रोफेशनल प्रॅक्टिस करते, पण मला तर माझं ऑफिस ओपनच करता आलं नाही, मी कामच करू शकले नाही तर मला मिळणारं इन्कमही येणार नाही. मी नोकरी करते कुठल्याही चांगल्या कंपनीमध्ये, बँकेत, शाळेत, कुठेही असू दे, पण जर मी रोज कामावर जाऊच शकले नाही तर मला इन्कम येणार नाही. म्हणजे काय, तर जे जे इन्कम आज आपल्या कुणाच्याही घरामध्ये येत आहे ते आहे ॲक्टिव्ह इन्कम. मोदी केअर कंपनी म्हणजे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री तुम्हाला देणारे एक संधी ज्यामध्ये तुम्ही मिळवू शकता तुमच्या पुढच्या 2 पिढ्यांकरता मिळणारं कायमस्वरूपी पेन्शन सारखं लाईफ लॉंग पॅसिव्ह इन्कम. जाणून घ्यायला आवडेल का? येस, आपण बघूया की काय काय फायदे मिळणार आहेत आणि कशा प्रकारे इन्कम मिळणार आहे मोदी केअरमधनं तुम्हाला. सगळ्यात पहिला फायदा मोदी केअर तुम्हाला देते तो म्हणजे जो आता आपण बघितला लॉयल्टी बेनिफिटचा, 10 ते 20% डिस्काउंट ऑन एमआरपी किंवा 10 ते 20% रिटेल प्रॉफिट. तुम्हाला कंपनीकडून मिळताना प्रोडक्ट डिस्काउंटेड रेटला मिळतील, तुम्ही घरी वापरा तुमचं सेव्हिंग होईल, तुम्ही एखाद्या व्यक्तीला दिलं त्याने तुमच्याकडनं ते विकत घेतलं तुम्ही विकू पण शकता लोकांना, तर त्यावरती तुम्हाला मिळेल 10 ते 20% मार्जिन. म्हणजे काय झालं थोडक्यात, 10 ते 20% तुम्ही आयदर सेव्हिंग करता किंवा तुम्हाला रिटेल प्रॉफिट मिळू शकतो. कंपनी प्रत्येक खरेदीवरती खरेदीच्या रकमेच्या 50% ऍव्हरेज असे प्रोडक्ट्स प्रत्येक ग्राहकाला देत असते. 1,000 रुपयाच्या खरेदीवर 500 प्रोडक्ट, 5,000च्या खरेदीवर 2,500 पॉईंट्स, 2,500 पॉईंट्स. थोडक्यात काय, तर प्रत्येक खरेदीवरती 50% पॉईंट्स मिळतात, त्यालाच आम्ही म्हणतो बिझनेस व्हॉल्यूम. आणि या बिझनेस व्हॉल्यूमवरती कंपनी तुम्हाला सुरुवात केल्यापासून 60%, 10%, 13%, 16%, 19% आणि सगळ्यात जास्ती पर्सेंटेज आहे 22%. असे 7 ते 22% तुम्ही जसा जसा तुमच्या बिझनेसचा परफॉर्मन्स कराल त्या पद्धतीमध्ये कंपनी तुम्हाला या पॉईंट्सवरती कॅशबॅक देत राहते, अकाउंटला चेक जमा करते. म्हणजे हायएस्ट पर्सेंटेज मिळतं आपल्याला इथे 22. काम काय करायचं असतं हे इन्कम मिळवण्याकरता आपल्या मोदी केअरमध्ये, तर आपण मोदी केअरचे प्रोडक्ट स्वतः वापरायचे आणि आपल्या ओळखीतल्या जेवढ्या लोकांना या प्रोडक्ट आणि या वंडरफुल कन्सेप्ट विषयी माहिती देता येईल तेवढी द्यायची. ज्या लोकांना कन्सेप्ट आवडेल ते तुमच्यामुळे एनरोल करतील, मोदी केअरकडनं घेऊन प्रोडक्ट वापरतील, पण तुम्ही त्यांना सांगण्याचं काम केलं त्यामुळे त्यांना त्यांचे पॉईंट्स पण मिळतील आणि त्यांचे पॉईंट्स तुमच्या पॉईंट्समध्ये पण ॲड केले जातील. हा एक एक्स्ट्राचा बेनिफिट तुम्हाला या बोनसमध्ये कंपनी देणार आहे.
हळूहळू तुमचा परफॉर्मन्स चांगला होत राहील, तुम्ही बिझनेस वाढवत राहाल, अनेक लोक तुमच्या ओळखीतून मोदी केअरला एनरोल करतील, ते तुमच्या जवळच्याच ठिकाणी राहत असतील असं नाही, भारतामध्ये कुठेही असू दे, पण तुमच्या रेफरन्समधल्या माणसाच्या थ्रू ती व्यक्ती तुमच्या ग्रुपमध्ये आली, मोदी केअरला एनरोल झाली, तरी तिनं वापरलेल्या प्रॉडक्टवरती तिलाही पॉईंट्स मिळतील, तुम्हालाही पॉईंट्स मिळतील, आणि तुम्ही प्रत्येकजण त्या पॉईंट्सवरती पैसा कमवा. असं होता होता हळू काय हळूहळू काय होईल, हे सगळे महिन्याचे प्रत्येक महिन्याचे पॉईंट साठत जातील आणि एक दिवस प्रत्येक व्यक्ती 22% हायएस्ट स्लॅबला पोहोचेल. त्यावेळेला ह्याच 22% पोहोचल्यानंतर कंपनी तुम्हाला एक छान रेकॉग्निशन टायटल देईल, ज्या टायटलपासून कंपनीच्या मॅगझिनमध्ये तुम्हाला रेकॉग्निशन दिलं जाईल, कंपनीच्या प्रत्येक मोठ्या इव्हेंटमध्ये तुम्हाला स्टेजवर रेकॉग्निशन दिलं जाईल. मला सांगा, रेकॉग्निशन आज कोणाला नको असतं, आपल्या प्रत्येकाला हवंय. पण आपण जर साधा विचार केला तर आपल्या लग्नामध्ये एक आपल्याला छान हार वगैरे घातला जातो, त्याच्यानंतर मात्र आपलं असं एक रेकॉग्निशन कधीच केलं जात नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये रेकॉग्निशन मिळवण्याची भूक मात्र नक्की असते, पण हे सॅटिस्फॅक्शन फार काही आपल्याला प्रत्येक वेळेला मिळतच असं नाही. मोदी केअरमध्ये मात्र जी काही छोटी मोठी लेवल तुम्ही अचीव कराल, त्या प्रत्येक लेवलला तुमचे लाईन ऑफ स्पॉन्सरशिप मधले लोक, म्हणजे तुमचे अप्लायन्स, तुमचे सपोर्टर्स आणि कंपनी, हे सगळेच जण तुम्हाला खूप छान पद्धतीने रेकॉग्नाईज करतात. पहिलं रेकॉग्निशन टायटल आहे मोदी केअरचं डायरेक्टर. किती छान वाटतं आपल्याला एखाद्या कंपनीचे आपण डायरेक्टर आहोत असं ऐकायला. या डायरेक्टर लेवलला कंपनी तुम्हाला देते डायरेक्टर बोनस. डायरेक्टर बोनस कसा मिळतो, त्या महिन्यामध्ये जे लोक या टायटलला पोहोचलेले आहेत त्यांच्याकरता कंपनीच्या प्रॉफिटच्या 14% रक्कम राखून ठेवली आहे. ती 14% रक्कम क्वालिफाय झालेल्या या डायरेक्टर लोकांमध्ये कंपनी डिस्ट्रीब्यूट करते, म्हणजे कंपनीच्या ओव्हरऑल परफॉर्मन्सवरती तुम्हाला प्रॉफिट कमावता येतो. तुम्ही सध्या डायरेक्टर झाल्यानंतर ऑफकोर्स आपल्या जवळच्या लोकांना आपण हा बिझनेस सांगितलाय, कधी ना कधीतरी आपण आपल्या ह्या जवळच्या लोकांना पण ही लेवल अचीव करून द्यायला मदत करणार आहोत. हळूहळू तुमची लीडरशिप दिसायला लागते, हळूहळू तुमच्या टीममध्ये असे डायरेक्टर तयार व्हायला लागतात, आणि जेवढे जास्ती डायरेक्टर्स तुम्ही तुमच्या टीममध्ये तयार कराल, तुम्हाला तशा पद्धतीमध्ये वरची वरची लेवल बोनसेसची मिळत जाते. तुम्ही लीडर बनता, लीडर बनल्यानंतर नेटवर्क मार्केटिंग इंडस्ट्रीतला सगळ्यात चांगला आणि सगळ्यात टॉपमोस्ट जो बोनस आहे त्याला म्हणतात लीडरशिप प्रोडक्टिव्हिटी बोनस. हा बोनस पण तुम्हाला कंपनी देते. तुमच्या टीममध्ये जेवढे जास्तीत जास्त तुम्ही डायरेक्टर प्लस टायटल तयार करणारे लोक निर्माण कराल, त्याच्यावरती कंपनीच्या प्रॉफिटच्या 15% रक्कम लीडरशिप बोनसला राखून ठेवलेली असते. एखादा माणूस जर 1,00,000 रुपये मोदी केअरकडनं कमवत असेल तर मोदी केअरच्या बाकी सगळ्या बोनसेसमधून येणाऱ्या इन्कमपेक्षा जर त्यांनी व्यवस्थितपणे मोदी केअरचा बिझनेस समजून घेऊन जर स्ट्रक्चर डेव्हलप केलं तर हा जो बोनस आहे लीडरशिप बोनस, हा बोनस त्याच्या टोटल इन्कमच्या 60-65% शेअर घेऊ शकतो, इतका हा महत्वाचा बोनस आहे. आणि हाच बोनस आहे जो तुमच्या पुढच्या 2 पिढ्यांपर्यंत पण कंपनी देत राहणार आहे. हाच बोनस आहे जो तुम्हाला लाईफ लॉंग पॅसिव्ह इन्कम देत राहील. थोडंसं पुढे जाऊया. हा बोनस मिळवता मिळवताच आपण अजून आपली लेवल वाढवतो. आपल्या प्रत्येकाला जसं रेकॉग्निशन आवडतं तसं आपल्याला सगळीकडे फिरायलाही आवडतं. मोदी केअर तुम्हाला देते ट्रॅव्हल फंड ऑल ओव्हर इंडिया आणि इंडियाच्या बाहेर सुद्धा फॉरेन कंट्रीजमध्ये मोदी केअर फॉरेन ट्रिप्स घेऊन जाते. त्या ट्रिपला तुम्ही या ट्रॅव्हल फंडच्या पॉईंट्समधनं येऊ शकता. ओव्हरऑल बिझनेसच्या 3% रक्कम या ट्रॅव्हल फंडमध्ये क्वालिफाय होणाऱ्या लोकांकरता कंपनी ठेवते. पुढे जाऊन तुम्ही मोदी केअरकडनं स्वतःच्या आवडीची स्वतःची ड्रीम कार पण घेऊ शकता. तुमच्या बरोबर तुमच्या टीममध्ये असलेल्या 3 लोकांना तुम्ही डायरेक्टर बनायला मदत केलं की तुम्हाला ड्रीम व्हेकल फंडला क्वालिफाय होता येतं. एका व्यक्तीला मदत केलं तर ट्रॅव्हल फंड मिळतो, 3 व्यक्तींना मदत केली तर ड्रीम व्हेकल फंड मिळतो. टोटल कंपनीच्या प्रॉफिटच्या 5% रक्कम व्हेकल फंडसाठी राखीव असते. थोडंसं पुढे जाऊन अजून जास्ती लोकांना तुम्ही हेल्प केली, तुम्ही जर का 6 लोकांना मदत केली तर तुम्ही प्रेसिडेन्शियल डायरेक्टर बनून ड्रीम होम फंडला क्वालिफाय होता आणि टोटल कंपनीच्या 3% प्रॉफिटचा हिस्सा तुम्हाला ड्रीम होम फंड म्हणून कंपनी देते. थोडक्यात काय, तर तुम्ही जे जे अचीव करत जाल तसं तसं तुम्ही तुमच्या टीमला जर शिकवत गेलात आणि त्यांचा हात धरून त्यांना ही गोष्ट अचीव करायला मदत करून दिलीत तर सगळेजण मिळून टोटल 62% पे आऊट या इंडस्ट्रीतला हायएस्ट पे आऊट मोदी केअर आपल्या प्रत्येक ग्राहकाला देऊ इच्छिते देते. ज्यांनी जी लेवल अचीव केली आहे त्यानुसार त्याला ते अवेल करता येतं. फ्रेंड्स, मोदी केअर ही एक अशी अपॉर्च्युनिटी आहे जी तुम्हाला आवडली तरी करा, नाही आवडली तरी करा, समजली तरी करा, नाही समजली तरी करा, करावीशी वाटली तरी करा, नाही करावीशी वाटली तरी करा. कारण मोदी केअर
हे आपलं भविष्य आहे. मोदी केअर डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीतली सगळ्यात टॉप कंपनी आता सध्या होते आहे. जी कंपनी टॉपला चालली आहे त्या कंपनीबरोबर जर आपण राहिलो तर आपण पण एक दिवस आपल्या आयुष्यामध्ये जी काही स्वप्न बघितली आहेत ती डेफिनेटली पूर्ण करू शकू. आम्हीही असंच स्वप्न बघितलं होतं. गेले अनेक वर्ष मोदी केअर बरोबर असोसिएट आहोत. टॉप कंपनी आहे या इंडस्ट्रीमधली. हायेस्ट 62% पेआउट देते. समीर मोदी सरांसारखी अतिशय डेडिकेटेड लीडरशिप मोदी केअरची आहे. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मोदी केअरचे अनेक लीडर्स आज पूर्ण इंडियामध्ये आणि भारताबाहेर सुद्धा आता हळूहळू मोदी केअरची पूर्ण पॉवर पूर्ण मोदी केअरचा सक्सेस स्प्रेड करत आहेत. आम्हीही असाच विचार करून काही वर्षांपूर्वी मोदी केअरमध्ये आलो. मोदी केअरमध्ये येण्यापूर्वी आमचा ट्रॅडिशनल मार्केटचा व्यवसाय होता. नेस्ले फ्रिटोले कंपन्यांची डिस्ट्रीब्युटरशिप होती. 2 सायबर कॅफे आम्ही चालवत होतो. पण एक दिवस असं लक्षात आलं की त्या ठिकाणी जी इन्व्हेस्टमेंट केली त्या ठिकाणी जी रिस्क आहे त्या ठिकाणी जो वेळ द्यावा लागतोय या सगळ्यामध्ये फॅमिली लाईफ पण हरवलंय आणि त्याचबरोबरीने खूप मोठं फायनान्शियल बर्डन पण आपण घेतलंय. म्हणून मी आणि माझे मिस्टर सुबोध परांजपे यांनी दोघांनी काही वर्षांपूर्वी निर्णय घेतला की आम्ही मोदी केअर हे आमचं करिअर म्हणून निवडू. त्याप्रमाणे आम्ही आमचं ओरिजिनल बिझनेस सगळे बंद केले आणि आज मोदी केअर कडनं गेल्या अनेक वर्षांमध्ये लाखो रुपयाचं इन्कम मिळवलंय. 10 ते 12 फॉरेन ट्रिप्स केल्या आहेत. आमची आवडती फोर्ड इकोस्पोर्ट कार खरेदी केलेली आहे. नुसतं आम्हीच नाही तर आमच्या टीममधल्या 100+ लोकांना आम्ही हे बेनिफिट्स मिळवून देऊ शकलोय. हाऊस फंड पण क्वालिफाय केलेलं आहे. ह्याच बरोबरीने एक खूप मोठं रेकग्निशन ऑल ओव्हर इंडिया. मोदी केअरचं जे हायेस्ट टायटल आहे ग्लोबल ब्लॅक डायमंड डायरेक्टर हे टायटल अचीव्ह केलं. त्यामुळे मोदी केअरच्या प्रत्येक इव्हेंटमध्ये खूप चांगलं रेकग्निशन आजपर्यंत आम्हाला मिळालं. आणि हीच इच्छा आहे आमची की आमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला ही लाईफ चेंजिंग इन्कम अपॉर्च्युनिटी आपल्या पुढच्या 2 पिढ्यांपर्यंत जे पॅसिव्ह इन्कम देणारे मोदी केअर ती अपॉर्च्युनिटी पोहोचावी म्हणून तुमच्यापर्यंत ही संधी आम्ही घेऊन आलेलो आहे. तुम्हाला जर आमची संधी आवडली असेल मोदी केअर आवडलं असेल तर तुम्ही जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कम्युनिकेट करा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे अश्विनी 9822392295 किंवा तुम्ही सुबोधलाही कम्युनिकेट करू शकता. सुबोधचा नंबर आहे 9850349555. या नंबरपैकी कुठेही संपर्क साधा. तुम्हाला लागेल ती प्रत्येक मदत करायला आम्ही जरूर बांधील आहोत. सो बेस्ट ऑफ लक. जरूर मोदी केअरमध्ये सहभागी व्हा आणि आपलं भविष्य उज्ज्वल करा. थँक्यू सो मच.